नमस्कार आपण ऐकत आहोत कलायडोस्कोपमधून रामायण ह्या श्रीमती सुशील अभ्यंकर लिखित पुस्तकातील प्रकरण तिसरे पत्थर पायातील अभिवाचक वृंदा टिळक भाग दुसरा कैकई ही दशरथाबरोबर दंडकारण्यात गेली हुती। होती तिने युद्धखेळी पाहिल्या व खेळल्या होत्या स्वकौशल्याने व पराक्रमाने तिने दशरथाला वाचवले होते शांततेचे राजकारण तिला आवडत नव्हते अन्याय अत्याचाराच्या बातम्यांनी तिचे रक्त पेटून उठत होते स्वतःच्या मुठीत असलेल्या दशरथाच्या पराक्रमाला आवाहन करूनही काहीच उपयोग झाला नव्हता त्राटिकावधाने व विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केल्यामुळे रामाबद्दल तिला आशा वाटू लागली ऋषींची योजना व पराभव असूनही दैवराष्ट्राने चालवलेले प्रयत्न ती पाहत होती त्यात सहभाग घेण्यासही ती उत्सुक होती दशरथामुळे रामही आक्रमक धोरण स्वीकारण्यास काकू करतो आहे हे तिच्या लक्षात आले होते आता आपणच पुढाकार घ्यायला हवा हा निश्चय तिने केला नेभळट बनलेले उत्तर कोसल राज्य अखिल मानवजातीच्या रक्षणाची ग्वाही देणारे केंद्र बनवण्याचे तिने ठरवले त्यासाठी ही सारी भूमी इश्वाकूंची आहे हे गरजून सांगणारा राजा हवा हे तिच्या लक्षात आले आणि रामावर तिची नजर खेळली तोच हे सर्व करू शकेल असा विश्वास वाटू लागला दुष्टशक्तीचे मूलस्थान नष्ट करायला हवे रावणाचा पराभव करायला हवा यासाठी शांततेच्या आवरणातून रामाला बाहेर काढायला हवा तो दक्षिणेत उतरला पाहिजे दंडकारण्यात त्यांनी पाऊल रोवायला हवे हे ठरले व सवती मत्सराच्या बुरख्याखाली तिने हे राजकारण इतक्या गुप्तपणे व कौशल्याने आखले व तडीस नेले की दशरथाला त्याची पुसटशी कल्पनाही आली नाही रामाच्याही लक्षात यायला बरीच वर्ष लागली कैकईनी हा निर्णय का घेतला याची आणखी एक उपपत्ती डॉक्टर प व्ही वर्तक यांनी सांगितली आहे ते म्हणतात भरताला राज्य मिळणे हे सत्य व कर्तव्य होते रामाला राज्याभिषेक हे प्रेम होते कैकई सत्य व कर्तव्य श्रेष्ठ मानत होती श्रावणाच्या वडिलांचा शाप दशरथाला पुत्रशोकाने मृत्यू तिला माहिती होता दशरथ सत्याऐंशी वर्षांचा होता पण राम अवघा सत्तावीस वर्षाचा अजून त्याला पुत्रप्राप्ती देखील झाली नव्हती शाप तर खरा होणारच होता दशरथाचे वय झाले असल्याने पुत्रविरह वा पुत्रमृत्यूचा काळ जवळ आला होता राम सर्वांनाच प्रिय असल्याने त्याचा मृत्यू ही कल्पना तिच्यासह सर्वांनाच दुःखदायक होती रामाचा मृत्यू टाळायचा असेल तर रामाला वनवासात पाठवणे हा एकच मार्ग होता दशरथाचा मृत्यू झाला असता पण राम वाचला असता शिवाय असत्याचरणाच्या पातकातून दशरथही वाचला असता रावण विजयाचे श्रेय रामाला मिळाले कैकईला प्राप्त झाला फक्त उपहास व अपमान पायातील दगडाभोवती असते माती व अंधार पण त्याच्या ओठांवर शब्द नाचत असतात असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभवणे हेच अमुचे शील